नमस्कार, आज मी शंकरपाळ्याची रेसिपी बनवून दाखवते। त्यासाठी मी ह्या पॅनमध्ये अर्धा ह्या मापाने अर्धा माप दूध आणि अर्धा माप पीठ साखर घेतली आहे आणि सेम मापाने घी घेतले, तूप घेतलेलं आहे। आणि ही पिठी साखर वगैरे सगळी विरघळून झाली की मग त्याच्यावर तूप घालणार, कारण मग तूप फाटलं जाईल। म्हणून दूध जास्त गरम नाही करायचं, थोडंसं पीठ साखर घेतेपर्यंत ठेवायचे। दूध गरम झालं, मी गॅस बंद केलेला आहे। पूर्ण अशी विरघळवून घ्यायची आहे साखर। थोडीशी त्याची गरमपणा कमी झाला की त्याच्यात तूप घालून घ्यायचं, नाही तर तूप फाटून जाईल। बघा, आता हे साखर विरघळून झालेली आहे। आता याच्यात मी तूप घालते, साजूक तूप। अशा प्रकारे ह्यामध्ये अर्धा किलो मैदा जाईल आणि हे मिश्रण सगळं व्यवस्थित मैद्यामध्ये घालून घ्यायचंय। बघा, मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये हे मी सगळं मिश्रण घालून घेते। जितकी पिठी साखर घेतो तितकंच दूध आणि तितकंच तूप घ्यायचंय, सगळं समप्रमाण। आणि मी आता हे चांगलं मळून गरम गरमच मळून घेते। जास्त एकदम कडक उकळवायचं नाहीये। अशा पद्धतीने मी याची सारखं मी हे मळून घेते। बरोबर अर्धा किलो यामध्ये, बरोबर ह्या मापाने घेतलं तर बरोबर अर्धा किलो मैदा लागतो। बघा, अशा प्रकारे अर्धा किलो बरोबर पीठ त्यामध्ये गेलं मैद्याचं आणि असं त्याचा डो तयार केला। आता मी हे रेससाठी ठेवायचं नाही, पटकन तसंच पटकन लाटून पटापट लाटून पटापट फ्राय करून घ्यायचे। त्याचे असे एवढे असे गोळे करून लाटून, बघा अशा प्रकारे लाटून त्याच्या अशा कडा कापून घ्यायचे आणि असे कट करून घ्यायचे। आपल्याला पाहिजे तसे त्याची साईजने असे कट करून घ्यायचे। असे त्याचे छोट्या छोट्या शंकरपाळ्या बनवायचे आणि मी एक साईडला तूप गरम करत ठेवले। तुपामध्ये पण बनवू शकता, तेलामध्ये पण बनवू शकता आणि तुम्ही सगळ्या लाटूनही ठेवू शकता, पण हे सीम मंद याच्यावर करायचं असते, त्यामुळे तुम्ही एक बॅच बनवता तोपर्यंत दुसरे रेडी होते, करता करता पण फ्राय करू शकतो। अशा ह्या एक बॅच झाली, ती आता मी फ्राय करून घेते तुपामध्ये। बघा, मी तूप गरम करून घेतलंय, बघा व्यवस्थित गरम झालेलं आहे तूप। तर त्याच्यामध्ये मी शंकरपाळ्या सोडते। शंकरपाळ्या विरघळलेही जातात, त्यामुळे ते आधी थोडेसेच घालून बघायच्या, तीन चार अशा। आणि मी तूप गरम करून घेतलेलं आहे। तुम्हाला तूप चालत नसेल तर तेलामध्ये पण फ्राय करू शकता। अशा प्रकारे मी त्या सगळ्या एक वेज गरम घेते करते। अशा प्रकारे या भाजी फ्राय करून घेते। अशा पद्धतीने ह्या
फ्राय करून घ्यायचे. असे गोल्डन झाले की त्या काढून घ्यायचे. एकदम मंद आचेवर असे फ्राय करून घ्यायचे. एकदम बिस्किटासारखे एकदम खुसखुशीत अशा ह्या शंकरपाळ्या होतात. या पद्धतीने तो बनवून बघा. बघा आपले या पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या बनवून झालेल्या आहेत. असेच तुम्हीही बनवा या पद्धतीने. एकदम खुसखुशीत अशा बिस्किटासारख्या शंकरपाळ्या होतात. आणि ज्याने कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तरी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, विसरू नका. धन्यवाद.